आज जागतिक मिल्क डे आहे, म्हणून हा खास व्हिडिओ करते. आपल्या सरकारचं, महाराष्ट्र सरकारचं आणि महाराष्ट्रात सत्तेवर बसलेले जे जे सरकार आत्तापर्यंत आली त्या सर्वांचं आज मला खूप अभिनंदन करायचं. कारण महाराष्ट्राची एकमेव शान असलेला आरे दूध त्यांनी यशस्वीरित्या बंद करून दाखवलं. आरेचे जिथे जिथे प्लांट होते, मुंबईत, वरळीत, कुर्ला, गोरेगाव, जळगाव अशा अनेक ठिकाणी आरेचं उत्पादन व्हायचं, ते सगळ्याच्या सगळं अत्यंत पद्धतशीरपणे सरकारने बंद केलं. आणि आज वर्तमानपत्रात ज्या काही जाहिराती आल्या आहेत वर्ल्ड मिल्क्स डेच्या निमित्ताने, त्या सगळ्या खाजगी दूध डेअऱ्यांच्या जाहिराती आल्या आहेत, मोठ्या मोठ्या जाहिराती झळकल्या आहेत. आणि वरळीच्या येथील आरेच्या प्लांटचं काय झालं आहे, तो प्लांट बंद झाला आहे, त्यातली मशिनरी पूर्णच्या पूर्ण सडली. म्हणजे सरकार किती नियोजितपणे काम करतं, अगदी पूर्ण मशिनरी सडेपर्यंत सरकार थांबलं. आणि आता आठवड्याभरात या सरकारने या आरेच्या डेअरीचं जमीन हस्तांतरणही केलं आणि तिथे काहीतरी खूप मोठं भव्य दिव्य असं म्युझियम होणार आहे का, तारांगण होणार आहे का, मत्स्यालय होणार आहे मला माहीत नाही. आत्ता तरी मत्स्यालय होणार आहे असं सांगतात, भविष्यात तिथे काय होईल मला माहीत नाही. आरेचं दूध हे आम्ही लहानपणापासून बघत होतो, किंबहुना आरेला कॉम्पिटिशनच नव्हती. अशा वेळेस आरेची भरभराट खूप झाली होती, सगळीकडे आरेचे स्टॉल होते, अनेक मराठी कुटुंब या स्टॉलवरती त्यांची गुजराण झाली. पण त्यानंतर हळूहळू आरेला अवकळा आणण्यात आली. आता अशी परिस्थिती आहे की आरेच्या स्टॉलवरती आरेचं दूधच मिळत नाही. आरेला ज्या दूध डेअऱ्यांकडनं दूध यायला पाहिजे होतं, ज्या दूध महासंघांकडनं दूध यायला पाहिजे होतं, ते दूध महासंघाचं दूध हळूहळू खाजगी ज्या ज्या डेअरी झाल्या त्या त्या डेअरींकडे वळवलं गेलं. आपलं सरकार अर्थातच गप्प बसलं, कारण या सरकारमध्ये जे जे मंत्री होऊन गेले त्या सगळ्या मंत्र्यांनी स्वतःची खाजगी डेअरी सुरू केली आणि हे सगळं दूध त्यांच्याकडे वळवलं. नाही युनियन काही बोलली, नाही मंत्री काही बोलले आणि नाही सरकार काही बोललं. हळूहळू आरेचा दूध पुरवठा बंद होत गेला आणि एक एक करून हळूहळू आरे बंद पडले गेले. आरेची एनर्जी, आरेचं श्रीखंड, आरेचं पनीर हे आम्ही किती खाल्लं आहे, आम्हाला ते खूप आवडायचं, अत्यंत चविष्ट होतं. आणि आजही एनर्जी म्हटलं की आजही ते खपतं. पण मग आरेने काय केलं, तर ही जी सगळी त्यांची खपणारी पदार्थ होते, म्हणजे पनीर असेल, त्यांचं दही असेल, त्यांची एनर्जी असेल, ही सगळी पुण्याच्या एका कंपनीला बनवायचं कंत्राट देऊन टाकलं. आजही आरेची एनर्जी असेल किंवा ही जी सगळी उत्पादनं आहेत, पनीर असेल, दही असेल, हे पुण्यात एका कंत्राटी कंपनीकडनं, एका खाजगी कंपनीला दिलेलं आहे आणि ते अत्यंत उत्तमपणे बनवतात. मी त्याच्याबद्दल वाद नाही, पण हे सरकार बनवत नाही, एक जी खाजगी कंपनी आहे पुण्याची ती कंपनी बनवते. आणि आरेचं दूध अर्थातच कुठे मिळत नाही. अत्यंत नियोजितपणे यांनी सगळीकडचे आरेचे कारखाने बंद केले, या मोठ्या मोठ्या जमिनी हडपल्या आणि या जमिनींवरती आता काय अनेक गोष्टी त्या उभारणार आहेत. आरेचे जे स्टॉलधारक आहेत ज्यांनी इतकी वर्ष 30-30, 40-40 वर्ष या आरेच्या स्टॉलवरती गुजराण केली, आज माझी अशी मागणी आहे की त्यांच्या नावावरती हे आरेचे स्टॉल केले पाहिजेत. म्हणून आज विशेष करून आज वर्ल्ड मिल्क्स डे आहे आणि आज सगळीकडे खाजगी दुधांच्या, खाजगी दूध डेअऱ्यांच्या जाहिराती आल्या आहेत, म्हणून या सरकारचं, आधीच्या सरकारचं, त्याच्या आधीच्या सरकारचं आणि त्याच्या आधीच्या सरकारचं सगळ्यांचं मी खूप अभिनंदन करते. कारण तुमच्या इतकं नियोजन कोणालाच जमू शकत नाही. अगदी नियोजितपणे हळूहळू अगदी मशिनरी सडून द्यायची, दूध पुरवठा हळूहळू बंद करायचा, कर्मचाऱ्यांना दुसरीकडे हलवायचं, ज्या ज्या कंत्राटं मिळत होती, म्हणजे रुग्णालयांना, आपल्या सगळ्या रुग्णालयांना आरेचं दूध पोहोचत होतं, आपल्या सगळ्या शाळात आरेचं दूध पोहोचत होतं, तिथे शाळांमध्ये केळी आणायची, रुग्णालयात जे दूध पोहोचत होतं तिकडे सहकारी दूध आणायचं, आणि असं करून आरे बंद पडायचं. हे तुम्ही अत्यंत यशस्वीरित्या केलं, त्याबद्दल आज वर्ल्ड मिल्क्स डे या दिवशी तुमचं खूप खूप अभिनंदन. असंच लोकांना फसवत राहा. धन्यवाद.